नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 10वी भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपला आजचा जो घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे, त्या पाठाचं नाव आहे मानवी वस्ती। आता मानवी वस्ती म्हटलं तर हा जो माणूस आहे, हा माणूस अनेक ठिकाणी वस्ती करून राहत असतो, परंतु ती वस्ती करत असताना तो त्या ठिकाणची त्या वातावरणाची परिस्थिती काय आहे ते पाहत असताना आपल्याला त्या ठिकाणी वस्ती करता येईल का, त्या ठिकाणी काही अडचणी येतील का, या सगळ्या समस्या तो सोडवित असतो आणि त्यानंतरच त्या ठिकाणी तो वस्ती करत असतो। आपण या भूगोलामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये मानवी वस्तीमध्ये काय फरक आहे त्या संदर्भातली आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर या ठिकाणी या पाठामध्ये मानवी वस्ती या पाठामध्ये आज आपण हा भाग क्रमांक 1 घेत आहोत, पाठ क्रमांक 7 आणि मानवी वस्ती भाग क्रमांक 1। मानवी वस्ती म्हटलं त्या ठिकाणी भारतामध्ये आपली जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर काही ठिकाणी दाट लोकसंख्या दिसून येते, काही ठिकाणी विरळ लोकसंख्या दिसून येते, म्हणजे अशा प्रकारची ही मानवी वस्ती आपल्या देशामध्ये आहे। आणि या मानवी वस्तीच्या या भागावर भारतातील वस्तींची वस्त्या ज्या आहेत त्या आकृतीबंध म्हणून त्याला गणले गेले, त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत। ही उदाहरणं या ठिकाणी ही चित्र तुमच्यासमोर दिलेली आहेत। या चित्रामध्ये वस्त्या दिलेल्या आहेत आणि त्या वस्त्यांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे। आता हे निरीक्षण करूनच आपल्याला पुढची काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा द्यायची आहेत। जसं या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे की वस्त्यांचे प्रकार ओळखा, असा एक प्रश्न दिलेला आहे। दुसरा एक या म्हणजे इथे केंद्रित वस्ती, मग ह्या केंद्रित वस्ती कोणती आहे, केंद्रित वस्ती कोणती आहे, तर आपण या प्रश्नांची उत्तरं सोडत असताना इथे पाठीमागे पुढच्या स्लाईडमध्ये आपण ती प्रश्न आणि उत्तरं घेतलेली आहेत। की जसं वस्त्यांचे प्रकार म्हटलं तर त्या ठिकाणी ज्या वस्त्यांचे प्रकार आहेत हे रेषाकृती आपल्याला दिसून येत आहेत। हे ज्या वस्त्यांचे प्रकार दिसत आहेत ना, हे आपल्याला रेषाकृती असे अशा प्रकारे वस्त्यांचे प्रकार दिसून येत आहेत। त्यानंतर केंद्रित वस्ती कोणती आहे, त्याचे कारण काय असेल। आता ही जी केंद्रित वस्ती आहे ही वस्ती केंद्रित वस्ती आहे, वस्ती केंद्रित वस्ती आहे, शेतीयोग्य जमीन किंवा पाण्याची उपलब्धता हे त्याचं कारण आहे। म्हणजे या ठिकाणी केंद्रित वस्ती म्हणजे वस्ती केंद्रित वस्ती आहे। आता इथे जी जमीन आहे ही जमीन या ठिकाणी शेती व्यवसायासाठी योग्य अशा प्रकारची जमीन आहे आणि पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे, हे त्या वस्तीचं कारण आहे, केंद्रित वस्तीचं। पुढचा प्रश्न आहे विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे, त्याचे कारण काय असावे। आता वस्ती विखुरलेल्या वस्तीचा भाग आहे, वस्ती विखुरलेल्या वस्तीचा भाग आहे आणि त्याचं जे काही कारण आहे ते कारण म्हणजे घनदाट वनप्रदेश,
आणि काही वाळवंटी प्रदेश अशा प्रकारचा भाग सुद्धा त्यामध्ये येतो की ज्या ठिकाणी जास्त वनं आहेत त्या ठिकाणी वस्त्या ह्या तुटक तुटक असतात, विखुरलेल्या असतात आणि वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा ह्या वस्त्या विखुरलेल्या असतात हे आपल्याला माहीत आहेच. त्याचबरोबर या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा. आता आपण जर अंदाज केला तर ह्या ज्या वस्त्या आहेत त्या नदीचे खोरे किंवा दुर्गम असा प्रदेश, जंगल प्रदेश वा डोंगराळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश अशा ठिकाणी ह्या वस्त्या विखुरलेल्या असतात. त्याचबरोबर जसं म्हटलं की मानवी वस्ती ज्या आहेत, एक प्रश्न होता की मानवी वस्तीचा कोणता प्रश्न होता की वस्त्या ज्या आहेत त्याचं कारण काय असतं, वस्त्या का त्या ठिकाणी वसावल्या जातात. तर ज्या भागात लोकांना पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमिनी उपलब्ध झाल्या त्याच ठिकाणी मानवी वस्त्यांचा हा विकास झालेला आहे हे आपल्या या तीनही चित्रावरून आपल्या लक्षात येईलच. मग आता या वस्तींचे आपण प्रकार पाहिले तर या वस्तींच्या प्रकारामध्ये चार प्रकारच्या वस्त्या इथे दिलेल्या आहेत. या चार प्रकारच्या वस्त्यांमध्ये हे जे हा जो पहिल्या वस्त्या दिसतात, या पहिल्या वस्त्या आपण जर पाहिल्या तर बघा इथे ह्या कशा विरळ अशा वस्त्या दिसतात. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे या बाजूला एक आहे, म्हणजे ह्या सगळ्या ह्या विरळ आहेत. नंतर आता केंद्रित वस्त्या जर म्हटलं तर असा एक गुच्छेच्या गुच्छासारखा हा एक भाग म्हणजे केंद्रित वस्त्यांचा झालेला आहे. आता रेषाकृती म्हणजे रस्त्याची याही बाजूला आणि रस्त्याची या बाजूला दोन्ही बाजूला ह्या वस्त्या आहेत, म्हणजे त्या रेषाकृती एका रांगेत रेषेत बसलेल्या आहेत. आणि नंतर विरळ, इथे एक एक वस्ती अशा तुटक तुटक आहेत आणि म्हणजे ती विरळ वस्ती. अशा प्रकारे त्या वस्तींचे प्रकार या ठिकाणी सांगता येतील. आता ह्या वस्तींचे प्रकार वस्त्या त्या ठिकाणी आकृतीबंधात का आढळतात त्याचं जर आपण पाहिलं तर कारण तेच आहे की भारतातलं जे काही हवामान आहे त्यामध्ये भिन्नता आहे, पाण्याची उपलब्धता आणि जमिनीचा उतार, त्याचबरोबर सुपीकता, यामुळे वस्तींच्या आकृतीबंधामध्ये आपल्याला विविधता आढळून येत असते. आता इथे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, हा उत्तर भारतातला मैदानी प्रदेश जो आहे तो फार मोठा मैदानी प्रदेश आहे. नंतर पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार, शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी ह्या वस्त्या केंद्रित झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता याच्या उलट परिस्थिती अशी आहे की मध्य भारताचा वनाच्छादित भाग, हा राजस्थानचा पश्चिम आणि दक्षिण भाग, हिमालयाचा उतार आणि विखंडित त्याचबरोबर उंच सकल प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी मानवी वस्त्या ह्या विरळ आणि विखुरलेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणजे इथे आपल्याकडे आपल्या देशामध्ये दोन भाग झालेले आहेत. एक म्हणजे असा की ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे, किनारपट्टीचे प्रदेश आहे आणि नद्यांचं खोरं आहे, म्हणजे अशा ठिकाणी जी काही जमीन आहे ही जमीन शेतीसाठी अतिशय उपयोगी आहे. या ठिकाणी ज्या वस्त्या आढळून आलेल्या आहेत त्या केंद्रित झालेल्या आपल्या वस्त्या आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्या वस्त्या एका ठिकाणी वसलेल्या आहेत. एका पुष्प मोठ्या फुलाच्या गुच्छासारख्या असा मगाशी चित्र दाखवलेलं तुम्हाला. आणि दुसरा उलट भाग म्हणजे असा आहे की ज्या ठिकाणी वनं आहेत भारतातली, नंतर काही वाळवंटी प्रदेश आहेत, नंतर हिमालयाचा उतार भाग, म्हणजे अशी काही जी क्षेत्रं आहेत त्या प्रदेशामध्ये त्या क्षेत्रामध्ये उंच सखलपणा आहे, मग त्या ठिकाणी वस्त्या ह्या विरळ आहेत आणि विखुरलेल्यासुद्धा आपल्याला आढळून येतात. आता इथे हा एक तक्ता दिलेला आहे तुम्हाला की खालील तक्त्यात काही सोयीसुविधा दिल्या आहेत, तक्त्यामध्ये अशा प्रकारची खून करून वर्गीकरण करा असा हा तक्ता होता. की जसं इथे वरती सोयीसुविधा ग्रामीण आणि नागरी, म्हणजे आता पेट्रोल पंप जर म्हटलं तर ग्रामीण भागात पण आहे आणि नागरी भागात पण आहे, आता दोन्ही ठिकाणी या सोयीसुविधा असतात. त्यानंतर चित्रपटगृह म्हटलं तर नागरी भागामध्ये असतात, आठवडे बाजार म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये असतो, प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात आहे.
पोलीस चौकी नागरी भागात आहे, कला दालन नागरी भागात आहे, ग्रामपंचायत ग्रामीण भागात आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती नागरी भागात आहे, प्राथमिक शाळा ग्रामीण आणि नागरी दोन्ही ठिकाणी असतात, माध्यमिक शाळा ग्रामीण आणि नागरी दोन्ही ठिकाणी आहेत, महाविद्यालय नागरी भागात आहे, दुकानं ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागात आहे, बहुविध शुश्रूषा रुग्णालय नागरी भागात आहे, मेट्रो स्टेशन नागरी भागात, बस स्थानक नागरी भागात आणि विद्यापीठ नागरी भागात। तर अशा प्रकारच्या या तक्त्यामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे। आता इथे काही चित्र दिलेली आहेत, जसं इथे पहिले हे जे चित्र पहिलं दिसतं हे नागरिकीकरणाचं चित्र आहे, दाट लोकवस्त्या आले केंद्रित वस्त्या, आणि दुसऱ्या चित्रामध्ये विरळ अशा प्रकारच्या वस्त्या आपल्याला दिसून येतात। मग आता ग्रामीण वस्ती म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचा मूळचा व्यवसाय जो असतो तो स्थानिक आणि नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतो, त्याला आपण ग्रामीण वस्ती असं म्हणू शकतो। जसं या ठिकाणी ग्रामीण वस्तीमध्ये बहुसंख्य लोकांचा व्यवसाय हा शेती असू शकतो, नंतर शेती उत्पादनावर आधारित काही उद्योगधंदेसुद्धा असतात आणि अशा ठिकाणी ग्रामीण वस्तीचा भाग आपल्याला दिसून येतो। त्यानंतर ब्राझीलच्या संदर्भातसुद्धा आपल्याला तशीच माहिती घेतली पाहिजे जशी आपण भारताच्या संदर्भात घेतली। आता इथे सुद्धा ब्राझीलची काही चित्रं दिलेली आहेत की हे हा जो एक पहिलं चित्र आहे ते अमेझॉन नदीचा सखल प्रदेश आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये साओ पावला हे जे शहर आहे त्याची ती प्रतिमा आहे। या दोन चित्रामध्ये अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशामध्ये काही वस्त्या आहेत, दुसरा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी काही प्रदेश दाखवलेले आहेत, आणि म्हणजे ह्या आकृतीबंधाचं नीट असं आपण निरीक्षण करायचं आहे आणि आकृतीबंधाचा प्रकार ओळखा आणि त्याचं दाट किंवा विरळ वितरण यावर आपल्याला भाष्य करायला सांगितलं आहे। आता इथे या ठिकाणी ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या ह्या युरोपमधून आलेल्या आहेत आणि ते वसाहतवाद्यांनी त्या निर्माण केलेल्या आहेत। हा एक महत्त्वाचा भाग आहे। आता या वस्त्या प्रामुख्याने किनारी ब्राझीलच्या किनारी प्रदेशामध्ये झालेल्या आहेत। आता ह्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्या विकसित झाल्या आहेत आणि त्या ठिकाणी दाट घनतेच्या प्रदेशामध्ये सुद्धा त्या आहेत। ह्या वस्त्यांच्या विकासाची जी काही प्रमुख कारणं आहेत त्या कारणांमध्ये किनारपट्टीचे सम आणि दमट हवामान हे एक मुख्य कारण आहे, दुसरं कारण आहे मुबलक अशा प्रकारचा पाणी पुरवठा, तिसरं कारण आहे साधन संपत्तीची उपलब्धता, चौथं कारण आहे शेतीपूर्वक जमीन। या सर्व कारणांमुळे या भागामध्ये जरी जमीन कमी असली तरी दाट वस्ती मात्र त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते। मग असं कोणतं ठिकाण आहे की जे दाट वस्ती ठिकाण आहे ते म्हणजे साओ पावलो। साओ पावलो हे जे ठिकाण आहे हे असंच एक दाट वस्तीचं ठिकाण म्हणून गणलं गेलं आहे आणि हा जो साओ पावलाचा प्रदेश आहे हा प्रदेश सुपीक जमिनीचा प्रदेशसुद्धा आहे। म्हणजे काही मुद्दे आपण जर विचारात घेतले तर आपल्याला त्या मुद्द्यांचा सुद्धा भाग कळेल की जसे या ठिकाणी काही मुद्दे लिहिलेले आहेत की जसं किनारपट्टीचे सम आणि दमट हवामान, मुबलक अशा प्रकारचा पाणी पुरवठा आणि साधन संपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन या इत्यादीमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आपल्याला आढळून येते। हे मुद्दे महत्त्वाचे मुद्दे आहेत। आणि ते जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे साओ पावलो।
या ठिकाणी साओ पावलोचा काही प्रदेश दाखवलेला आहे. हा जो प्रदेश आहे हा सुपीक अशा प्रकारच्या जमिनीचा प्रदेश आहे आणि कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश अतिशय सुयोग्य अशा प्रकारचा प्रदेश आहे. आता इथे तुमच्यासमोर हे चित्र आहेच. या चित्रामध्ये जे काही कॉफी आहे त्या कॉफीचे मळे दाखवले गेलेले आहेत. हा सुद्धा ब्राझीलचा भाग आहे. या ब्राझीलचे काही प्रदेश इथे दाखवले जात आहेत. मुख्य प्रदेश ब्राझीलचे आहेत, जसं गियाना उच्चभूमी, उत्तर अटलांटिक महासागर, ॲमेझॉन नदीचं खोरं ब्राझिलिया, ब्राझीलची भूमी आणि दक्षिण अटलांटिक महासागर, माराजी बेट, पॅन्टानाल, पॅराग्वे असे महत्त्वाचे भाग या नकाशामध्ये दाखवले गेले आहेत. पंपास. आता साओ पावला हा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? जसं खनिजाचा मुबलक असा साठा आहे या ठिकाणी, ऊर्जेचा अखंडित असा प्रकारचा पुरवठा होतो, म्हणजे जी काही ऊर्जा आवश्यक असते उद्योगधंदे वगैरे यासाठी त्या ठिकाणी ही अतिशय म्हणजे अखंडित खंड न पडता त्या ठिकाणची ऊर्जा मिळत आहेत. वाहतुकीसाठी चांगल्या सोयी आहेत, चांगल्या त्यामुळे त्या ठिकाणचा विकासही चांगला झालेला आहे. ह्या सर्व कारणांमुळे साओ पावला या ठिकाणी मानवी वस्ती केंद्रित झालेली आपल्याला आढळून येते. म्हणजे हे या साओ पावलाचं वैशिष्ट्य आहे. खनिजाचा पुरवठ्याचा एक भाग आहे हा. बघा वाहतूक या सोयी कशाचा उपलब्ध आहे तिथे या चित्रांवरून आपण पाहू शकतो. विरळ वस्त्यांचे काही भाग आहेत. ॲमेझॉनचा भाग. या ठिकाणच्या वस्त्यांचं केंद्रीकरण हे कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. मानवी वस्तीचं विकेंद्रीकरण केंद्रीकरण हे जिथे डॉट डॉट टिंब टिंब आहे त्यावर सुद्धा आधार दिसून येईल आपल्याला. आणि हे साओ पावलाचं एक बेट आहे. एक चित्र हे एक व्हेनेझुएला देशाचं चित्र आहे. आता या ठिकाणी ब्राझीलचा जो काही ईशान्येचा भाग आहे त्या ईशान्येच्या भागामध्ये उच्चभूमीचा प्रदेश आहे आणि तो प्रदेश अवर्षणग्रस्त आहे. म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे त्या भागामध्ये जी काही शेती आहे त्या शेतीचा विकास हा मर्यादित झालेला आहे. याचबरोबर या भागामध्ये ग्रामीण वस्त्या ज्या आहेत त्या विखुरलेल्या आपल्याला दिसून येतील आणि विरळ स्वरूपामध्ये सुद्धा ते आहेत.
किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात, त्याची जी काही कारणं आहेत ती वेगवेगळी कारणं आहेत. आता म्हणजे किनाऱ्याचा जो भाग आहे, म्हणजे किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत भागात जर प्रवेश केला, जी अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना, तर त्या ठिकाणी मानवी वस्त्यांचं प्रमाण हे विरळ झाले. का विरळ झालं त्याची आपण जर कारणं पाहिली, तर हा जो प्रदेश आहे अमेझॉनचा, तो घनदाट विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला अशा प्रकारचा प्रदेश आहे. त्या ठिकाणचं हवामान हे रोगट असे आहे आणि मानवी वस्तूला मानवी वस्तीसाठी अनुकूल अशा प्रकारचं हवामान नाही. आता रोगट हवामान हे मानवी वस्तीला अनुकूल नाहीच आहे. नंतर साधन संपत्तीचा शोध आणि वापर यावर निसर्गतःच मर्यादा आहेत. त्या ठिकाणी साधन संपत्ती जी आहे त्याचा शोध करणे, कारण जो काही भाग आहे तो जंगलाचा भाग आहे, म्हणजे त्या ठिकाणी दाट जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी काही मर्यादासुद्धा आलेल्या आहेत. त्याचबरोबर वाहतुकीची ज्या काही सोयी आहेत त्या अतिशय मर्यादित आहे, म्हणजे वाहतुकीचासुद्धा विकास झालेला मर्यादित स्वरूपात विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे इथे ही काही या विषुववृत्तीय वनांचा जो काही भाग आहे तो ॲमेझॉनच्या संदर्भात आहे. इथे सुद्धा त्याच्या वस्त्या वस्त्या दाखवलेल्या आहेत. साओ पावला शहर आणि ॲमेझॉन नदीचं वन हे चित्र आपण पाहू शकता. हे वन जर पाहिलं, किती अतिशय बारीक बारीक झाडं झुडपं आहेत, दाट अशा प्रकारचं जंगल दिसतं आपल्याला, वन दिसतंय. आणि साओ पावला हे शहर आहेत, अतिशय उंच उंच इमारती या साओ पावला शहरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. किनाऱ्याचा भाग आहे, त्या किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा वसाहती आपल्याला दिसून येत आहेत. अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या वस्त्या या वसलेल्या आपल्याला दिसून येतील. आता तुम्हाला काही प्रश्नसुद्धा या संदर्भात दिलेले जात आहेत. जसं भारतातील वस्त्यांच्या आकृतीबंधात विविधता का आढळते? भारताचे विरळ वस्तीचे प्रदेश कोणते? ब्राझीलच्या समुद्रकिनारी सुरुवातीला कोणी वस्त्या केल्या? आणि चौथा प्रश्न आहे, अमेझॉन नदीच्या खोऱ्या जाताना मानवी वस्त्या विरळ का होत जातात? तर अशा प्रकारचे हे काही प्रश्न होते. आता या प्रश्नाच्या संदर्भात आपण जर काही चर्चा जरी केली तरी आपल्या लक्षात येईल की भारतातल्या वस्त्यांच्या संदर्भामध्ये, तर भारतातल्या वस्त्या ज्या आहेत काही ठिकाणी दाट आहेत, काही ठिकाणी विरळ आहेत, ही भारतीय वस्त्यांचं एक वैशिष्ट्यसुद्धा आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आपण जर भारतीय वस्त्यांच्या संदर्भामध्ये जर माहिती पाहिली तर त्या ठिकाणी जसं दाट वस्त्या ज्या आहेत मैदानी प्रदेशामध्ये, किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आणि ज्या ठिकाणी शेतीचा प्रदेश आहे त्यांनी दाट वस्त्या असतील. विरळ वस्त्या वनाच्छेदित जे प्रदेश आहेत आणि वाळवंटी प्रदेश आहेत किंवा पर्वती प्रदेश, या ठिकाणी विरळ वस्त्या आहेत. हे भारतीय वस्त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामध्ये हवामानातली भिन्नता आणि पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार आणि सुपीकता या घटकांमुळेच वस्त्यांच्या आकृतीबंधामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. आता ब्राझीलच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच आहे की युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांकडून ब्राझीलच्या किनारे प्रदेशात सुरुवातीच्या काळामध्ये वस्त्यांची निर्मिती झाली होती आणि त्या ठिकाणी दाट लोकवस्त्यासुद्धा ज्या आल्यात त्यामध्ये सम आणि दमट हवामान, मुबलक पाणीपुरवठा, साधनांची विपुलता, शेतीसाठी सुपीक मृदा ह्यासारखे घटक जे आहेत त्या घटकांमुळेच काही या किनारपट्टीच्या भागात, जनतेच्या भागात दाट वस्त्या आहेत. नंतर कॉफीच्या उत्पादनासाठी सुयोग्य जमीन आहे त्या ठिकाणी, खनिज संपत्तीचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, ऊर्जेचा अखंडित पुरवठासुद्धा आहे आणि वाहतुकीच्या सोयी सुविधांचा विकास यामुळे साओ पावला या ठिकाणी दाट घनतेची वस्त्या आहेत.
आता विरळ वस्ती जी आहे त्याबद्दल आपण पाहिल्यात तर उच्चभूमी जी आहे ब्राझीलची तो अवर्षणग्रस्त अशा प्रकारचा प्रदेश आहे, मर्यादित आहे, त्या ठिकाणी विकास झालेला आहे आणि म्हणून तिथे विखुरलेल्या वस्त्या आहेत, विषुववृत्तीय वर्षावन आहे, रोगट हवामान आहे त्या ठिकाणचं, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर आणि वापरावर पडणाऱ्या मर्यादा हे सुद्धा आहेत आणि वाहतुकीच्या मर्यादित सुविधा यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील प्रदेशामध्ये विरळ अशा प्रकारच्या लोकवस्त्यासुद्धा आपल्याला आढळून येतात। अशा प्रकारे आपण या प्रश्न उत्तरंसुद्धा लिहायची आहे, त्याचं मी थोडक्यात स्पष्टीकरणसुद्धा केलेलं आहे। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत। धन्यवाद।